तुम्ही असे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्यात न्यायाधीशाने अजब निकाल दिला आहे, पण हे घडलंय वास्तवात. बीड जिल्ह्यात न्यायाधीशाने अजब न्याय दिलाय. बीडच्या सत्र न्यायालयाने आरोपींना चक्क श्रमदानाची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातला हा पहिलाच निकाल आहे जिथे तुम्हाला आरोपी श्रमदान करताना दिसतील. भर उन्हात हातात कुदळ फावडे घेऊन बांध बंदिस्ताचे काम करणाऱ्या या सहा युवकांकडे जरा नीट पहा. या युवकांनी स्वतःहून श्रमदानात झोकून दिले नाही, तर कधी यांनी कुदळ फावडं देखील हातात घेतलं नाही, पण बीड सत्र न्यायालयाच्या एका आदेशाने त्यांच्यावर भर उन्हात श्रमदान करण्याची वेळ आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. हे सहा तरुण अवैध वाळू उत्खनन करत होते. ही बाब गेवराईचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणांचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि कारवाई केली होती. कारवाईचा राग अनावर झाल्यानं या सहाही तरुणांनी तांबारे यांना गंभीर मारहाण केली. त्यानंतर तांबारे यांनी गेवराई पोलिसात तक्रार दिली आणि या तरुणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला. रोज सकाळपासून भर उन्हात हे सहा आरोपी श्रमदान करत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी मुकुंदराज यांनी. पाहुयात ते काय म्हणताय. त्याच्याबद्दल सजाबद्दल तर आम्हाला चांगली म्हणजे करिअर करण्यासाठी चांगली आम्हाला कोर्टाने हेच दिली, आणि विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जर म्हणलं तर प्रत्येकाने ह्या गोष्टीसाठी म्हणजे सहकार्य करायला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येक गावाने जर या गोष्टीसाठी जर सहकार्य केलं तर मला तरी वाटतं की दुष्काळ हा दिला आहे. तुमच्या भवितव्याचा विचार कोर्टाने केला आहे, कसं बघताय निर्णयाकडे? माणूस कोर्टाच्या दृष्टिकोनातून आम्हाला दुसरी संधी देण्यात आली आहे की बाबा नंतर आम्ही कुठं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नयेत, आणि माणुसकीच्या नात्याने हे जे श्रमदान करण्यासाठी आम्हाला जी त्यांनी शिक्षा दिलेली हे एक म्हणजे चांगलं कार्य बर. आणि तसं पाहिलं तर सध्या दुष्काळ भयानक आहे आणि आपला बी हातभार लागतोय, हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. शिक्षामध्ये भाग्य जा बघतात. हो, कोर्टाने आमच्या करिअरचा याचा विचार करून आम्हाला जी म्हणजे आमच्यासाठी जी ही शिक्षा दिलेली आहे तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण आमचं पुढे चालून करिअरचा पण विचार केला कोर्टाने. आणि हा जो काय असेल त्याच्याबद्दल त्याच्यानंतर जी न्यायालयानं आम्हाला शिक्षा दिली, जी कठोर शिक्षा न देता आम्हाला समाजसेवेची एक संधी दिली, आणि समाजसेवेची संधी दिल्याबद्दल आम्ही कोर्टाचे आभारी. आणि जेणेकरून सध्या पाण्याच्या 2-3 दिवस वर्षापासून दुष्काळ सुरू आहे, आणि दुष्काळ सुरू असताना सुद्धा जर पाणी जिरवा पाणी आडवा या मोहिमेत आम्हाला कोर्टाने सहभाग केलेली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आमच्या हातून जे आरोपी नेमले कोर्टाने ते पण रोज येतात श्रमदान करतात, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा थोडं बरं वाटतं आणि त्यांचं बी मन परिवर्तन होईना अशा कामामुळं चांगला निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने सर्व बाबी तपासून या सहा आरोपींना 2 महिने श्रमदान करण्याची शिक्षा ठोठावली आहे. सध्या भीषण दुष्काळ आहे आणि यात आरोपींना वॉटर कप मध्ये सहभागी होऊन काम संपेपर्यंत श्रमदान करण्याची अनोखी आणि ऐतिहासिक शिक्षा ठोठावल्यानं न्यायालयाच्या या अभूतपूर्व निर्णयाचं स्वागतच होत आहे. असा अभूतपूर्व निर्णय या पाठीमागं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुठं आला असं मला वाटत नाही. खरं तर हा जो गुन्हा होता 307 आणि कलम 21(4) गौण खरीद अशा संदर्भातला होता. 307 जो आहे मान्य न्यायालयामध्ये प्रूव्ह झाला नाही, तहसीलदारांना जी वाळू माफी आणि मारहाण केली ही काय मान्य न्यायालयामध्ये सिद्ध झालं नाही, परंतु आरोपी हे वाळू चोरून घेऊन जात आहेत हे मान्य न्यायालयामध्ये सिद्ध झालं. परंतु आरोपींचं वय बघता आणि बीड जिल्ह्यातली दुष्काळी परिस्थिती बघता आणि आरोपीकडे असणारे ट्रक JCB आणि टिप्पर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मान्य न्यायालयाने आरोपींना 2 महिने वॉटर फाउंडेशन पाणी फाउंडेशनमध्ये काम करण्याची सजा सुनावलेली आहे. खरं तर हा निर्णय जो आहे तळागाळातील सर्वसामान्य जे लोक आहेत बीड जिल्ह्यामधले यांनी या निर्णयाचं अतिशय स्वागत केलं आहे आणि आरोपी आज स्वतः पेंडगावमधील सर्कलमध्ये जाऊन पाणी फाउंडेशनचं काम करण्यास उत्स्फूर्त स्वतः तयार झाले आहेत. ज्यावेळेस मान्य न्यायालयाने आरोपीला सजा ठोठावली आणि आरोपी बाहेर आले त्यावेळेस अक्षरशः आमच्या डिफेन्स लॉयरच्या आरोपी गळ्यात पडले आणि म्हटले मान्य न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, 2 महिनेच काय पण 4 महिने आम्ही पाणी फाउंडेशनसाठी काम करू. मान्य न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारचे निकाल मान्य न्यायालयाकडून येणे अपेक्षित आहे आणि याच्या